यानंतर बातमी जालन्याची। जालना जिल्ह्यात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली। जालना शहरातील सर्वाधिक सात रुग्णांचा यात समावेश आहे। जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 185 वर पोहोचलाय। मात्र जालन्यात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासमोरच्या चिंता वाढत आहेत। शहर आणि ग्रामीण भाग अशा दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसतंय। 181 वर जालना जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा गेलाय। सुरुवातीला ग्रीन झोन असलेल्या जालन्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर हळूहळू या ठिकाणची कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली आणि आता ही संख्या 200 घरात जाताना दिसते। 185 आकडा सध्याला आहे। याबाबत अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल। रवी, 185 वर आकडा गेलाय, आणखी 11 रुग्ण वाढलेले आहेत, काय अधिक अपडेट्स आहेत? नितीन, आपण जर बघितलं तर आता जालना जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या जी आहे ती आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि जालना आता 200 जवळपास पोहोचलेला आहे। कारण आता काल रात्री 9 रुग्णांची यामध्ये भर पडली असून जालना जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो आता 185 वर जाऊन पोहोचलेला आहे। यामध्ये जालना शहरातील 7 नवे रुग्ण आढळून आले, तर मंठा तालुक्यातील लांची या गावामध्ये 2, तर आखणी या गावामध्ये 1 महिन्याचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या जी आहे ती आता 185 वर जाऊन पोहोचली। नितीन, नक्कीच 185 वर जिल्ह्यातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पोहोचली। रवी, खरं तर आपण पाहतोय तर 7 शहरातले रुग्ण आहेत आणि इतर रुग्ण हे ग्रामीण भागातील असतील। मात्र सध्याची जर जालन्याची परिस्थिती पाहिली तर कुठल्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे आणि कोरोनाचा फैलाव हा कुठे होतोय, असं काही या संदर्भात काय सांगशील? नितीन, आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्याचा विचार जर केला तर जालन्याच्या 8 तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जी आहे ती वाढतानाच आपल्याला आढळून येते। कारण सगळ्या 8 तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती जवळपास 10-15 अशा पद्धतीनं आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव जो आहे तो जोरात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जालना शहराचा जर विचार केला तर शहरामध्येही ही संख्या जी आहे ती झपाट्याने वाढताना आपल्याला दिसते। त्यामुळे ग्रामीण भागात तरी कोरोनाचा फैलाव जो आहे तो अधिक होतोय। नितीन, नक्कीच धन्यवाद रवी दिलेल्या या माहितीबद्दल। तर जालन्यात आणखी 11 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं प्रशासनासमोरच्या चिंता वाढताना दिसत आहेत। 185 वर जालना जिल्ह्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता पोहोचला आहे।